विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपपद तत्पुरुष समासाविषयी माहिती पाहणार आहोत. उपपद तत्पुरुष समास हा दहावीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. याचं एक तरी उदाहरण परीक्षेमध्ये येत असतं. उपपद तत्पुरुष समास सर्वप्रथम आपण बघूया ओळखायचा कसा. तर एखाद्या शब्दामध्ये उत्तरपदी क्रियापदाचं संक्षिप्त रूप जर आलं तर उपपद तत्पुरुष समास होतो. तसेच संस्कृतमध्ये 22 धातू आहेत आणि 22च्या 22 धातूंपासून तयार होणारे संक्षिप्त रूप तर नाही आहेत, पण काही ठराविक जे आहेत त्यांचा वापर होतो ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला शब्द आहे अर्थी. अर्थ येते इति या क्रियापदाचं संक्षिप्त रूप अर्थी झालेलं आहे, मागतो तो. तर विद्यार्थी शब्दामध्ये विद्या एक पद आहे आणि अर्थी दुसरं पद आहे. उत्तरपदी अर्थी आलंय आणि अर्थी हे क्रियापदाचं संक्षिप्त रूप आहे. ओळखायचा कसा हा समास? तर उत्तरपदी क्रियापदाचं संक्षिप्त रूप असेल तर उपपद तत्पुरुष समास होतो, जो विद्येची याचना करतो किंवा विद्येला मागतो. इथे द्वितीयाची अपेक्षा असते नेहमी. म्हणून विद्यार्थीचा विग्रह होईल विद्याम अर्थ येते इति, त्याप्रमाणे सुखार्थी सुखम अर्थ येते इति, ज्ञानार्थी ज्ञानम अर्थ येते इति ज्ञान मागतो तो, आणि मोक्षार्थी मोक्षम अर्थ येते इति. अशा प्रकारे खूप सारे शब्द आपल्याला तयार करता येतील. क्रियापदाचं संक्षिप्त रूप उत्तरपदी आल्यानंतर उपपद तत्पुरुष समास होतो. तर अर्थी जसं पहिलं उदाहरण पाहिलं अर्थ येते इतीचं अर्थी, तसं धारी धारयती इतीचं संक्षिप्त रूप धारी झालेलं आहे, धारण करतो तो. गदाधारी गदाम धारयती इति, इथं सुद्धा द्वितीय घ्यायची आहे. जसं अर्थीला आपण द्वितीय घेतलेली आहे तशी गदा धारण करतो तो. शस्त्रधारी शस्त्राची द्वितीय शस्त्रम धारयती इति. भल्लुक वेषधारी हा शब्द दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेला आहे. धेनोर व्याघ्रह कला येथे या पाठामध्ये आलेला आहे. भल्लुक वेषधारी भल्लुक वेश अस्वलाचे रूप धारण करणारा असा अर्थ तिथे आहे. भल्लुक वेशम धारयती इति, इथे भल्लुक वेशची द्वितीय सगळीकडेच द्वितीय घ्यायची आहे. विनाधारिणी हा शब्द स्त्रीलिंगी तयार केलेला आहे. धारी 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 हा इन्नंद आहे. शशीन शब्द आपणास माहिती आहे. शशी शशिनव शशिनव प्रथमा, त्याचं स्त्रीलिंग शशिनी शशिन्यव शशिन्यव प्रथमा असं होतं. मग समजा बलींचं बली तर स्त्रीलिंग बलिनी, तसं धारीचं स्त्रीलिंग धारिणी असं झालं तरी याचा विग्रह असाच होणार आहे. विनाधारिणी सरस्वती वीणां धारयती इति. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचे संक्षिप्त रूप तुम्हाला पुढे दिसत आहेत. गह गच्छति इतीचं गह झालंय. जह जायते इतीचं जह. दह यच्छति इति किंवा ददाती इतीचं दह. त्यानंतर स्थः तिष्ठति इतीचं संक्षिप्त रूप स्थः. ज्ञः जानाति इतीचं संक्षिप्त रूप ज्ञः. अशा प्रकारे पिबति इतीचं संक्षिप्त रूप पः. करोति इतीचं संक्षिप्त रूप कः. हन्ति इतीचं संक्षिप्त रूप घ्नः. पालयति इतीचं संक्षिप्त रूप पालः. अर्थयते इतीचं अर्थी. वर्तते इतीचं वर्ती. धारयति इतीचं धारी. कारयति इतीचं कारः किंवा कारीसुद्धा होतं. रोहते इति रोही. लिहति किंवा लिहन्ति इति लिहः. दमयति इति दमनः किंवा दमः. आणि भुनक्ति इति भुजः. उत्तरपदी गह आल्यानंतर उपपद तत्पुरुष समास होतो. त्याचं गच्छति इति हे विस्तृत रूप आहे. तर खगः खचा अर्थ आकाश, म्हणून आकाशात जातो तो पक्षी. खे गच्छति इति. तुरगः तुर म्हणजे त्वरित. त्वरितं गच्छति इति घोड्याला तुरगः म्हणतात. आशुगः बाण. आशु म्हणजे सुद्धा शीघ्र. आशुः गच्छति इति. आणि उरगः उरस म्हणजे पोट. पयासप्रमाणे उरसा गच्छति इति, पोटाने सरपटत जातो तो. जानाति इति चं संक्षिप्त रूप ज्ञः. शास्त्रज्ञः इथे द्वितीय घ्यायची आहे. शास्त्रं जानाति इति. कृतज्ञः कृतं जानाति इति. किंचित ज्ञः हा शब्द दहावीच्या पाठ्यपुस्तकात आलेला आहे सुक्तीसुधामध्ये. किंचित जानाति इति. सर्वज्ञः सर्वं किंवा त्याचं बहुवचन सर्वान जानाति इति. जायते इति या क्रियापदाचं संक्षिप्त रूप जः.
पंकजह याच्यामध्ये पंक पद प्रथम पद जह उत्तरपद आणि जह हे उपपद आहे ते उत्तरपदी आल्यामुळे उपपद तत्पुरुष समास. आता जायते इति म्हणजे जन्म होतो कोठे त्याचं अधिकरण असल्यामुळे सप्तमी घ्यायचे आधारो अधिकरणम आणि अधिकरणला सप्तमी म्हणून पंके जायते इति चिखलात जन्मतो तो कमळ. सरसीजम सुद्धा कमळच होतो तर म्हणून सरसी सरसची सप्तमी सरसी जायते इति. अग्रज मोठा भाऊ अग्रे आधी जायते इति जन्मला तो. अनुज लहान भाऊ अनु पश्चात मागून जायते इति जन्मला तो. मूर्धजा हा केसांसाठी शब्द आहे मूर्धन शब्द आहे अनंत त्याची सप्तमी मूर्धनी असा होतो नामांप्रमाणे चालतो. मूर्धनी जायंते इति डोक्यावर उगवतात ते किंवा जन्मतात ते. गिरिजा पार्वतीसाठी शब्द आहे जिचा जन्म पर्वतामध्ये झाला म्हणून गिरव गिरीची सप्तमी कवीप्रमाणे गिरव जायते इति. पिबती इतिचं संक्षिप्त रूप पह ते उत्तरपदी आलेलं आहे मद्यपह मद्य प्रथम पद पह उत्तरपद म्हणून उपपद तत्पुरुष. तर मद्यम पिबती इति दारुडा जो दारू पितो म्हणून मद्यपह मद्यम पिबती इति. त्याप्रमाणे भुंग्याला मधुपह शब्द आहे जो सतत मधु पितो म्हणून मधु पिबती इति. मधु इथे द्वितीयामध्ये आहे द्वितीय एकवचन. दह या उपपदाचं विस्तृत रूप ददाती इति किंवा यच्छती इति असं लिहिता येतं. जलनंतर दह हे उपपद आलेलं आहे म्हणून जलम ददाती इति पाणी देतो तो जलदह. ज्ञानदह गणपतीला ज्ञानदह म्हणता येईल ज्ञानदा सरस्वतीला ज्ञानदा आणि ज्ञानदम एखादं पुस्तक. तर ज्ञानदह ज्ञानदा ज्ञानदम या तिन्हीचा विग्रह ज्ञानम यच्छती इति किंवा ज्ञानम ददाती इति. गणपतीला वरदह म्हणतात सरस्वतीला वरदा म्हणतात आणि दोन्हीचा विग्रह होईल वरदानम ददाती किंवा यच्छती इति. तिष्ठती इति या क्रियापदाचं संक्षिप्त रूप स्थः ते उत्तरपदी आलेलं आहे वर्गस्थ अंतरिक्षस्थामध्ये. तर वर्गस्थ असलेला कोठे तर आधार म्हणून सप्तमी. वर्गे वर्गात तिष्ठती इति बसतो तो विद्यार्थी वर्गस्थ. अंतरिक्षस्थाहा बहुवचनी आहे नवग्रह किंवा आकाशात जे जे काय असेल ते म्हणून बहुवचन. अंतरिक्षे तिष्ठंती इति अवकाशात असतात ते. मार्गस्थ वाटसरूला म्हणतात. मार्ग हा पद आहे आणि स्थ उपपद आहे आपण पाहिलेलंच आहे आणि कोठे मार्गावर म्हणून सप्तमी. मार्गे तिष्ठती इति. आसनस्था आसनावर बसलेली आसने तिष्ठती इति. या ठिकाणी आसनस्थ पुल्लिंगसाठी जरी वापरलं तरी आसने तिष्ठती इति असाच विग्रह होईल. पालयती इति या क्रियापदाचं संक्षिप्त रूप पाल असं झालेलं आहे आणि ते उत्तरपदी आलेलं आहे म्हणून उपपद तत्पुरुष समास. उद्यान पाल दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरण झालेलं आहे अमूल्यम कमलम नावाच्या पाठात. तर इथे सुद्धा द्वितीय घ्यायची आहे उद्यानची सगळीकडे पालमध्ये सुद्धा. उद्यानम पालयती इति बगीचेला बागेला सांभाळणारा माळी. भूपाल भू म्हणजे पृथ्वी पृथ्वीचं संरक्षण करणारा राजा सांभाळणारा. भुवम द्वितीय होते पालयती इति. द्वारपाल दरवाजा सांभाळणारा गेट कीपर. द्वारम पालयती इति. आणि भूमिपाल म्हणजे सुद्धा राजाचे दोन वेगळे शब्द असले तरी राजाच आहे. भूमिम पालयती इति. कारयती इति च संक्षिप्त रूप कार उत्तरपदी आल्यामुळे उपपद तत्पुरुष समास. लेपकार गवंडी जो आहे नवीला झालेला आहे. लेपम प्लास्टर. कारयती इति इति सुद्धा द्वितीय घ्यायची आहे सर्वांची. कुंभकार कुंभार. कुंभम कारयती इति. स्वर्णकार स्वर्णाभूषण करणारा. स्वर्णम कारयती इति किंवा स्वर्णाभूषणम कारयती इति. मालाकार मालाम कारयती इति. काराच्या ऐवजी कार्य आलं तरी पण असंच करायचं. उदाहरणार्थ आज्ञाकारी आज्ञाम कारयती इति. अशा प्रकारे हे उदाहरण बघा तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत. चक्रवर्ती ज्याच्या हातात चक्र आहे चक्रम वर्तते इति इथे वर्तते इतिचं वर्ती झालेलं आहे. जास्त उदाहरणं नाही आहेत हेच एक उदाहरण आहे. शत्रुघ्न शत्रुम हंती इति हंती इतिचं घ्न झालेलं आहे. इथे सुद्धा द्वितीयच घेतलेली आहे. या ठिकाणी पापघ्न जर घेतलं तर पापम हंती इति असं होईल. कृतघ्न घेतलं तर कृतम हंती इति असं होईल. अल्पक अल्पम करोती इति जो स्वल्प कंजूष व्यक्ती आहे त्यासाठी वापरलेले थोडक्यात भागवत होतो. अल्पम करोती इति अल्पकर. आई भुज भुज म्हणजे खाणारा आई म्हणजे साप
मोरासाठी शब्द आहे हा. अहिम सापाला भुनक्ती इति खातो तो. अरिंदमा मध्ये दमा दमन करणारा मारणारा. अरिन इथं कवीन शत्रूंना द्वितीय बहुवचन. अरिन दमयती इति. आणि मधुलिह मधुलीड एकवचनी शब्द आहे. मधुलीड मधुलिह मधुलिह हे बहुवचन आहे म्हणून लिहंती इति. मधु लिहंती इति मधुची द्वितीय मधुस होते. मधु चाकणारा भुंगा. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या लक्षात उपपद तत्पुरुष समास तुम्हाला समजला असेल. क्रियापदाचं संक्षिप्त रूप उत्तरपद आल्यानंतर उपपद तत्पुरुष समास होतो. याच्यामध्ये जह जायते इति दह यच्छति इति कह करोति इति सह तिष्ठति इति अशा प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेलेस. तर विद्यार्थी मित्रांनो घरी सराव करा आणि काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.